सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, काही बाजार समित्यांमध्ये भेटलेले आहेत 8,000 वरती सुद्धा बाजार भाव, तर कुठल्या जिल्ह्यांमध्ये कापसाला 8,000 वरती बाजार भाव भेटत आहेत आणि आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजार भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत। पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजार भाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन देखील दाबून ठेवा, म्हणजे रोजचे कापूस बाजार भाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील। चला तर बघूया कोणत्या बाजार समिती आहे ज्यामध्ये कापसाला 8,000 सुद्धा वरती बाजार भाव भेटत आहेत। सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे हिंगणघाट। इथे कमीत कमी दर भेटला आहे 7,500 रुपये, जास्तीत जास्त दर भेटला आहे 8,040 रुपये आणि सर्वसाधारण जो दर आहे तो आहे 7,735 रुपये। तर या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त दर 8,040 रुपये इथे भेटायला सुरुवात झालेली आहेत। पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू। कमीत कमी दर भेटला आहे 7,790 रुपये, जास्तीत जास्तचा दर भेटला आहे 8,070 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे 8,000 रुपये। या बाजार समितीमध्ये सुद्धा सर्वात जास्त दर हा 8,070 रुपये भेटलेला आहेत। पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू। आवक 72 क्विंटलची, किमत कमी दर भेटला आहे 7,800 रुपये, जास्तीचा जास्तचा दर भेटला आहे 7,253 रुपये आणि सर्वसाधारण जो दर भेटला आहे तो आहे 8,026 रुपये। तर अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव म्हणजे 8,253 रुपये भेटला आहे, म्हणजे 200 रुपयाने बाजारभाव इथे वाढून भेटायला सुरुवात झालेली आहेत। शेतकरी मित्रांनो, आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव भेटत आहे ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्या नावासह आपली कमेंट वाचून दाखवू जी पूर्ण महाराष्ट्रभर ऐकल्या जाणार आहेत। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।